ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरणाऱ्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यानंतर असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांची आज भायखळा कारागृहामधून सुटका झाली आहे. कारागृहामधून बाहेर आल्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे नवनीत राणा यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 12 दिवस कारागृहामध्ये राहिल्यानंतर नवनीत राणा यांना मानदुखीचा त्रास होतोय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयामध्ये भेट घेतली. जो कंडीशन में आई है लगातार उनके चेहरे पे जो दर्द है वो साफ झलकता रहा. अभी भी उनको लाने के लिए एक व्हील चेयर को लाया गया. नवनीत राणा यांची आज दुपारी भायखळा जेल मधून सुटका झाली आणि त्यानंतर त्या थेट लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्या. उपचार घेण्यासाठी आपल्याला मानदुखीचा त्रास होतोय असं त्यांनी यापूर्वीच जेल प्रशासनालाही सांगितलं होतं. काल त्यांना जे जे रुग्णालयातही नेण्यात आलं होतं तपासणीसाठी आणि आज जेलमधनं सुटका झाल्यानंतर नवनीत कौर राणा या लगेचच लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्या. नवनीत कौर राणा या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्याचं समजतात भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयामध्ये पोहोचले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.